अमुक चित्रपट बॉयकॉट करा तमुक चित्रपटांवर बंदी घाला अशा आरोळ्या सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील द केरळ स्टोरी चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटांना बॉयकॉट करण्याचा ट्रेंड पुन्हा चर्चेत आलाय न्यायालयापासून सोशल मीडियापर्यंत अनेकांनी चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे तर अनेकांनी चित्रपटाचे छातीटोक समर्थन देखील केले आहे आजच्या या, या व्हिडिओतून आपण अशा चित्रपटांबाबत जाणून घेणार आहोत जे रिलीज होण्यापूर्वी मोठा गोंधळ झाला मात्र त्यांनी सिल्वर स्क्रीनवर यादीत सर्वप्रथम नाव आहे पठाण चित्रपटाचे पठाण चित्रपटाबाबत सांगायचे झाल्यात बॉलिवूड किंग शाहरुख खान दीपिकाच्या पठाण चित्रपटातील बेशरम रंगानं रिलीज केल्यानंतर सोशल मीडियावर बॉयकॉट पठाण ट्रेंड सुरू झाला या गाण्यात दीपिका पादुकोणने केसरी रंगाची विकणी घातली होती यावरच काही लोकांनी आक्षेप नोंदवला मोठा विरोध झाल्यानंतरही शाहरुख आणि दीपिकाचे चाहते मागे हटले नाही त्यांनी पठानला केलेल्या सपोर्ट मुळे पठानने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला असून बॉक्स ऑफिसवर याने अनेक रेकॉर्ड मोडले या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रेम देत विरोध करणाऱ्यांना सडेतोर उत्तर दिले हा चित्रपट केवळ भारतातच नव्हे युके यूएसए अशा अनेक देशांमध्ये सुपरहिट ठरला सर्वाधिक विरोध करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे गोलिओकी रास लीला रामलीला चित्रपट दोन हजार तेरा मध्ये प्रदर्शित झालेल्या गोलिओकी रास लीला रामलीला या चित्रपटाला देखील मोठ्या प्रमाणात विरोध झाला या चित्रपटात राम आहे चाहे, चाहेीला चाहे, चाहे राम हे गाणं प्रियंका चोपडा हिच्यावर चर्चित करण्यात आलं होतं या गाण्यामुळेच धार्मिक गटाकडून रासलीला या शब्दाचा विरोध केला गेला संजय लीला भन्साली यांची प्रेम गाथा असलेल्या गोलीयोकी रासलीला रामलीला मध्ये दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी मुख्य भूमिका साकारली काही धार्मिक गटांनी या चित्रपटाच्या रामलीला या नावाला देखील विरोध केला होता रामलीला शीर्षक दिशाभूल करणारे असल्याचा दावा धार्मिक गटांनी केला होता त्यानंतर संजय लीला भंसाली यांनी रामलीला हे नाव बदलून गोलिओ की रास लीला रामलीला हे नाव केले या चित्रपटालाही बॉयकॉटचा सा सामना करावा लागला मात्र वॉयकॉटचा कुठलाही फरक या चित्रपटाला पडला नाही राम हे चाहे हे राम हे गाणं तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते तसेच या चित्रपटाने जगभर दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली विरोध झालेल्या चित्रपटांच्या यादीत पुढचं नाव आहे लिपस्टिक अंडर बुरखाचं दोन हजार मध्ये प्रदर्शित झालेल्या अलंकृता श्रीवास्तवच्या लिपस्टिक अंडर बुरखाला सेंटर बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशनने प्रदर्शित करण्यास आधी नकार दिला होता बोर्डाने हा चित्रपट स्त्री केंद्रित असल्याचे निरीक्षण नोंदवले होते तसेच धार्मिक भावना दुखावल्याबद्दल भोपाळमधील मुस्लिम नेत्यांच्या गटाने देखील चित्रपटांवर जाहीर बहिष्कार टाकला होता एवढ्या विरोधानंतरही चित्रपटाने केवळ निर्मितीत खर्चच वसूल केला नाही तर सव्वीस कोटी रुपयांपेक्षा अधिकची कमाई केली या अखेरीस चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसाही मिळाली आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले पीके है क्या, क्या? क्या? हो क्या? क्या? हा डायलॉग तुम्हा सर्वांना आठवतच असेल अभिनेता आमिर खानच्या पिकेवर ऑनलाईन ऑफलाइन अशी बरीच टीका झाली या चित्रपटात सर्व धर्मातील उनिवा दाखवण्यात आल्या होत्या त्यामुळे या चित्रपटाला विरोध अनेक धार्मिक गटांकडून करण्यात आला एवढेच नाही तर विरोधकांनी चित्रपटगृहांची तोडफोड देखील केली होती तरी देखील आपल्या कामात परफेक्ट असलेल्या आमिर खानच्या या चित्रपटाने आठशे कोटींपेक्षा अधिकची कमाई केली पिके हा आजही सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक मानला जातो पद्मावत हा देखील वादाच्या भवराज सापडलेला चित्रपट आहे दीपिका शाहिद रणवीर यांची प्रमुख भूमिका असलेल्या पद्मावत या चित्रपटाला टोक्याच्या वादाचा सामना करावा लागला या चित्रपटाचा वाद इतका वाढला की चित्रपटाच्या सेट वर तोडफोड करण्यात आली होती द डर्टी पिक्चर दोन हजार अकरा मध्ये प्रदर्शित झालेला द डर्टी पिक्चर चित्रपट दक्षिण भारतीय अभिनेत्री सिल्क स्मितावर आधारित आहे या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टर मध्ये लीडसह दिसून येते नशीरुद्दीन शाह इम्रान हाशमी तुषार कपूर यांच्या सोबत ती बोल्ड पोज देताना दिसते या पोस्टर वर इतकी टीका झाली की तेलंगणाच्या नामपल्ली फौजदारी न्यायालयाने अश्लील छायाचित्रांसाठी अभिनेत्री विद्याबालन वर गुन्हा दाखल केला मात्र चित्रपट रिलीज होताच तो हाऊसफुल ठरला बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने एकशे सतरा कोटींपेक्षा जास्तची कमाई केली तर मित्रांनो वाद आणि बॉलिवूड हे नातं फार जुनं आहे त्यामुळे अनेक चित्रपट सेलिब्रिटी वादाच्या भोवरात अडकत असतात कधी त्यांना याचा फायदा होतो तर कधी फटका बसतो आजच्या या व्हिडिओत एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये नव्या माहितीसह तोपर्यंत धन्यवाद